कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्य जिल्हा बंदी करण्यात आली आणि या जिल्ह्यातील नागरिकांना त्या जिल्ह्यात जाण्यासाठी पोलिसांनी मज्जाव करत असताना महाड मधून पुणे जिल्ह्यात जाण्यासाठी असणाऱ्या एकमेव असणाऱ्या वरंद पुणे भोरघाटात महाड एमआयडीसी पोलिसांच्या मार्फत माजरी गावच्या हद्दीत आपला चेक पोस्ट करण्यात आलाय. या ठिकाणी पोलीस दिवस रात्र डोळ्यात तेल घालून आपले काम करत आहेत. त्याचप्रमाणे माझेरी गावचे पोलीस पाटील देखील या ठिकाणी जवळजवळ 18 दिवस पोलिसांना मदत करत आहेत. मात्र या घाटातून पुणे मार्गाने महाड मध्ये येणारी संख्या मोठी असून कोणी भाजी तर कोणी कांदे व्यापारी याचा आधार घेऊन येण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. या ठिकाणी चेकपोस्ट उभारण्यात केला आहे. त्याच्या मागे उतरून जंगलातून काही जण चोर वाटेचा फायदा घेत जिल्हा बंदी तोडत असल्याचे निदर्शनात येत आहे. त्यामुळे पोलिसांच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. पुणे शहरात कोरोनाचा वाढता प्रभाव असल्याने पुण्यावरून रायगड जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांची पोलीस कसून चौकशी करत आहेत. परंतु काही नागरिक मात्र खोटी कारणे सांगून पोलिसांच्या डोकेदुखीत आणखी वाढ करताना दिसून येत आहे. प्रतिनिधी सुरेश शिंदेसह ब्युरो रिपोर्ट मराठा रायगड. आता जवळजवळ आता 14वा दिवस आहे या ठिकाणी आपण कॅम्प लावलेला आहे. पोलिसांचं इतकं सहकार्य आहे की डोळ्यात तेल घालून ते जवळजवळ 12-12 तास उभे राहून उन्हातानातून या ठिकाणी आपलं कर्तव्य बजावत आहेत. लोकांनीही येणाऱ्या जाणाऱ्यांनी काही खोटी कारणं सांगूनही की आमचं हे मयत झालेलं आहे, आम्हाला आजार आहे, असे बऱ्याच प्रकारचे खोटे उदाहरणं देऊन या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला. परंतु आम्ही इतकं चिकित्सक पद्धतीने या ठिकाणी तपास केलेला आहे. सगळे कागदपत्र, परवाने, पासेस हे सगळे बघूनच या ठिकाणची एकही गाडी रायगड जिल्ह्याच्या हद्दीतून पुणे जिल्ह्यामध्ये जात नाही आणि पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून रायगड जिल्ह्यामध्ये घेतली जात नाही. म्हणजे आता इथे आपला एक डिस्ट्रिक्ट बॉर्डर सिलिंग पॉईंट आहे फार्माच्या या ठिकाणी, तर आम्ही म्हणजे बऱ्यापैकी सगळ्यांचं सहकार्य आहे. परंतु काही लोक जे आहेत ते या ठिकाणी काहीतरी आपली कारणं उत्तम कारणं सांगायची आणि कुठेतरी जाण्याचा एक बहाणा करायचा अशा पद्धतीने लोकांची वागणूक काही काही दिसून येते. परंतु आम्ही व्यवस्थित पद्धतशीरपणे अगदी त्यांचे कागदपत्र वगैरे सगळ्या पद्धतीचं आम्ही व्यवस्थित तपासणी करतो आहे आणि त्याप्रमाणेच अलाव करतो आहे. म्हणजे असं नाही की कुठल्याही पद्धतीने आमच्याकडून काही चूक होईल अशा प्रकारे 100% आम्ही प्रयत्न करतो आहे आणि नाकाबंदी जितके स्ट्रिक्ट राहील तेवढा प्रयत्न करतो आहे आणि कुठल्याही पद्धतीने आम्ही अत्यावश्यक सेवा वगळता कुठलंही म्हणजे हे कुणाला अलाव करत नाही आहोत. आणि पुणे जिल्ह्यातून रायगड जिल्ह्यात रायगडकडून आपल्या पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांची कसून चौकशी आणि त्याप्रमाणे तपासणी करतो आहे.